सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी रेशमा. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहूया शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये. जिल्ह्यात मर्यादित क्रीडा सुविधा असताना अनेक खेळाडू पदक विजेते ठरलेत. त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणे यासाठी कायम सुविधा उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम नगर येथे आहे. येत्या काळात जास्तीत जास्त सुविधा पुरवण्याचा आणि क्रीडा विकासासंबंधी प्रस्तावांचा सकारात्मक सहकार्य करण्याचा आपला प्रयत्न राहील असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि जिल्हा क्रीडा संघटना क्रीडा संकुल समिती यांच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी आमदार संग्राम जगताप, माणिक विधाते, लोटके सर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे आदी उपस्थित होते. जिल्हा शिक्षक बँकेची 102 सभा सर्वसाधारण ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली. नगर शहरातील एका हॉटेलच्या हॉलमध्ये संचालकाच्या उपस्थितीत ही सभा सुरू झाली आहे. कोरोनामुळे बँकेची दुसरी ऑनलाईन सभा आहे. दरम्यान शिक्षक बँकेची ऑनलाईन सभा सुरू असताना विरोधी रोहकेल गट, सदिच्छा मंडळ गुरुकुल, ऐक्य बहुजन मंडळाच्या शिक्षक नेत्यांनी संचालक मंडळाने भ्रष्टाचार लपवण्यासाठी बंदिस्त सभा घेतली. ही सभा सर्वसाधारण नसून संचालक मंडळाची आहे असा आरोप त्यांनी केलाय. विरोधकांकडून हॉटेलच्या हॉल बाहेरच विरोधकांची प्रतिसभा सुरू करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड, नगर पुणे, लोणी संगमनेर या महामार्गावर वाहन चालकांना अडवून हत्याराचा धाक दाखवून लूटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पकडून 1,95,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या टोळीकडून रस्ता लुटीचे 7 गुन्हे उघडकीस आले असून ही महत्वाची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. हे जे काही गुन्हे आहेत तो नितीन मच्छिंद्र माळी वय वर्ष 22 वर्ष हा जो चिंचोरेचा राहणारा आहे राहुरी तालुक्यातील, यांनी त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे आपण त्यांना ताब्यात घेतला असता त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे त्याच्या साथीदारांसह त्याच्या इतर साथीदारांसह त्यांनी आपल्याला केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे आपण या आरोपीसह त्याचे 4 साथीदार म्हणजे एकूण 5 आरोपी आपण ताब्यात घेतलेले, त्यापैकी एक विधी संघर्ष बालक आहे आणि यांचे अजून 4 जे साथीदार आहेत ते फरार आहेत. तर याच्यामधील जो एक जो फरार आहे तो यांचा जो मुख्य जो टोळी प्रमुख आहे तो फरार आहे. नवनागापूर येथील पिपाडा शोरूम मधून नोकराने त्याच्या साथीदाराच्या मदतीने 7,35,000 रुपयांचा टाटा कंपनीचा टेम्पो चोरून नेलाय. 26 ऑगस्ट रोजी रात्री ही घटना घडली आहे. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंजाब सिंग, अजब सिंग राजपूत, लक्ष्मण नारायण तुवर आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार महाजन हे पुढील तपास करीत आहेत. अहमदनगर शहरातून माजी महापौर आणि शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दीप चव्हाण यांच्याकडे राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीची देखील निरीक्षक पदाची जबाबदारी आहे. पक्ष नेतृत्वाने पक्षवाढीसाठी काम करण्याची संधी देऊन विश्वास दाखवल्याबद्दल विधिमंडळ पक्षनेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे तसेच आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार लहू कानडे यांचे देखील आभार मानले आहेत. यावेळी चव्हाण यांनी महाराष्ट्राचे सर्व प्रभारी आणि राज्यातील सर्व मान्यवर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये अधिक मजबूत करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. या बातम्यांसह येथेच थांबत आहोत. आपण पाहत रहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.